प्रियंका, फूड फिटनेस आणि फोटोग्राफी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसे की तुम्हाला माहिती, दिवाळी जवळ येते. सो दिवाळीच्या निमित्ताने मी एक गोडाचा पदार्थ करणार आहे, तो म्हणजे केसर पिस्ता श्रीखंड. केसर पिस्ता श्रीखंड बनवायला अगदी सोपं आहे आणि आपल्या घरातल्या साहित्यात पण होणार आहे. तर बघूया रेसिपी. तर सगळ्यात आधी मी पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेते. इथे मी फुल क्रीम दूध वापरते आणि हे दूध मध्यम आचेवर साधारण 10 ते 12 मिनिटं गरम होऊन देणार आहे मी. आणि हे दूध गरम झाल्यावर तुम्ही इथे बघू शकता, दुधावर साय आलेली आहे आणि दूध आपलं उकळलेलं आहे. तर आता या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे आणि हे दूध एका भांड्यात काढून घेणार आहे. मी इथे पसरट भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यात मी हे दूध आता ओतून घेणार आहे. दही लावताना साधारण तुम्ही पसरट भांड्यात जर दही लावलं तर दही व्यवस्थित लागलं जातं. इथे मी दुधावरची साय पण घेणार आहे आणि हे दूध आता मी कोमट होऊन देणार आहे. साधारण 4 ते 5 मिनटं हे दूध मी असंच ठेवणार आहे. आता तुम्ही बघू शकता या भांड्याला हात लावून की दूध कोमट झालेलं आहे, किंवा मग तुम्ही एक चमचा त्या दुधात टाकून त्याच्यात बोट टाकून तुम्ही चेक करू शकता की दूध कोमट झालेलं आहे की नाही. आणि हे दूध कोमट झाल्यानंतर मी इथे अर्धा चमचा दही टाकतेय आणि मी आता हे दूध परत हलवून नाही घेणार आहे. आपल्याला तसंच्या तसं ठेवायचंय आणि मग त्याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहे. आणि दही लावण्यासाठी मी एक जाड कापड घेतलेलं आहे, त्याच्यावर मी हे आपलं दुधाचं भांडं ठेवते आणि हे कापड सगळ्या बाजूनी व्यवस्थित झाकून घेणार आहे. आणि हे दही आपल्याला साधारण 8 ते 9 तास किंवा तुम्ही रात्रभर पण गरम जागी ठेवू शकता. आणि हे 8 ते 10 तासांनी मी काढलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं दही व्यवस्थित लागलेलं आहे. इथे हे आपलं दही व्यवस्थित घट्ट पण झालेलं आहे. आता मी हे साईडला काढून घेते आणि मी आता हे दही गाळून घेणार आहे. तर मी एक साध भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात मी चाळणी ठेवते आणि त्याच्यावर मी हे सुती कापड घेते. आपल्याला इथे दह्याचं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे. आणि आता मी हे सगळं दही या सुती कापडात टाकून घेणार आहे. आपल्या या दह्याचं पाणी पूर्णपणे निघून गेलं की मग आपला चक्का तयार होणार आहे. त्यामुळे आपण हे दह्याचं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचंय. मी हे कापड आता घट्ट पिळून घेते. तुम्ही इथे बघू शकता की आत्ताच पाणी पडायला सुरुवात झालेली आहे. मी हे कापड व्यवस्थित घट्ट असं पिळून घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे कापड घट्ट पिळून झाल्यावर त्याच्यावर जड कुठली तरी वस्तू ठेवू शकता. मी इथे रबर बांधून घेते या कापडाला. आणि आपल्याला परत हे 3 ते 4 तासांसाठी साईडला ठेवून द्यायचंय. किंवा तुम्ही हे कापड असं नळाला लटकवू पण शकता. तुम्ही इथे खाली बघू शकता याचं पाणी पडतंय. तर आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आता 3 ते 4 तासांनी मी हे परत एकदा चेक करते. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे रात्रभर पण बांधून ठेवू शकता. तर इथे आपला हा चक्का तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता दह्याचं पाणी पूर्णपणे गेलेलं आहे आणि चक्का व्यवस्थित घट्ट झालेला आहे. इथे हे पाणी तुम्ही बघू शकता, साधारण एवढं पाणी निघालेलं आहे आणि साधारण आपला एक बाऊलभर असा चक्का तयार झालेला आहे. इथे आपण चक्का व्यवस्थित फेटून घेऊया.
साधारण आपल्या चक्क्याची क्रीमिश अशी कन्सिस्टन्सी झाली की मग आपण त्याच्यात बाकीचं साहित्य टाकणार आहे. तुम्ही इथे ही कन्सिस्टन्सी बघू शकता. तर आता मी ह्याच्यात टाकते अर्धी वाटी साखर. आणि साखर टाकून झाल्यानंतर साखर आपल्याला चक्क्यात पूर्ण मिक्स होऊन द्यायचे. मग परत एकदा फेटून घेऊया आपण हे मिश्रण. आपली साखर चक्क्यात व्यवस्थित मिक्स झाली की मी आता ह्याच्यात केसर दूध टाकून घेते. हे दूध मी इथे साधारण 3-4 टेबल स्पून घेतलेलं आहे. आणि हे दूध गरम असतानाच मी ह्याच्यात केसर टाकलेलं आहे. आता मी ह्याच्यात वेलची पावडर टाकून घेते आणि पिस्त्याचे काप पण टाकून घेते. हे मिश्रण आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. केसर टाकलेलं दूध तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता, जेणेकरून केसरचा रंग दुधाला व्यवस्थित येईल. आपण हे इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपलं केसर पिस्ता श्रीखंड तयार झालेलं आहे. ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.